गुड मॉर्निंग स्टूडेंट, स्टैंडर्ड फिफ्थ सब्जेक्ट इंग्लिश, शेप्स एंड मैप्स, पेज नंबर 52। विद्यार्थ्यांनो, आज आपण इंग्रजीच्या पुस्तकातील पान नंबर 52 वर शेप्स एंड मॅप्स जे आहे आपण शिकणार आहोत। शेप्स एंड मॅप्स याचा अर्थ असा, शेप्स म्हणजे आकार एंड मॅप्स, मॅप म्हणजे नकाशा, मॅप्स नकाशे। या पाठातून आपल्याला वेगवेगळे आकार शिकायचे आहेत, आकारांचे स्पेलिंग्स आपल्याला अभ्यासायचे आहेत आणि या आकारांवरून नकाशा कसा काढायचा आहे हे आपल्याला इंग्रजीतून शिकायचं आहे। विद्यार्थ्यांनो, यासाठी तुम्हाला स्पेलिंग पाठ करणं आवश्यक आहे। चला सुरुवात करूया। फर्स्ट बघा, नेम द फॉलोइंग शेप्स, खालील आकारांची नावे सांगा। आता नुसती नावं सांगायचीच नाही आहेत तुम्हाला, तर ही नावं वाचायची आहेत आणि ही लक्षात ठेवायची आहेत, स्पेलिंग पाठ करायच्या आहेत। बघा, पहिलं बघा, फर्स्ट ॲरो, बाणासारखं चिन्ह दिसते तुम्हाला, त्याला इंग्रजीतून ॲरो म्हणतात, ARROW, ॲरो म्हणजे बाण। सेकंड पॉइंट, POINT, पॉइंट म्हणजे बिंदू। थर्ड वन स्क्वेअर, SQUARE, स्क्वेअर म्हणजे चौकोन। नेक्स्ट रेक्टँगल, RECTANGLE, रेक्टँगल म्हणजे आयत। नेक्स्ट बघा ट्रायंगल, TRIANGLE, ट्रायंगल म्हणजे त्रिकोण। पुढे नेक्स्ट सर्कल, CIRCLE, सर्कल म्हणजे वर्तुळ किंवा गोल। पुढे स्टार, STAR, स्टार म्हणजे चांदणी। आणि पुढे आहे नेक्स्ट लाईन, LINE, लाईन म्हणजे रेष। आता हे सर्व स्पेलिंग जे आहेत तुम्हाला आधी पाठ करायचे आहेत आणि तुमच्या वहीमध्ये हे स्पेलिंग आणि चिन्ह 5 वेळा लिहायची आहेत। लक्षात राहील हे तुम्हाला, ठीक आहे। आपण आता पुढे जाऊया। बघा सेकंड, रीड द फॉलोइंग मॅप, या नकाशाचे वाचन करा। आता खाली एक तुम्हाला नकाशा दिलेला आहे, मॅप ऑफ अ गार्डन। गार्डन म्हणजे काय? बाग, बागेचा नकाशा दिला। पण फक्त तुम्ही बागेच्या नकाशाकडे लक्ष दिलं तर तुम्हाला आधी सुरुवातीला काहीच कळणार नाही, हे काय आहे, त्रिकोण आहे, गोल आहे, कसले वर्तुळ काढले आहेत, तो नकाशा आधी समजणार नाही। पण जेव्हा तुम्ही बाजूला इंडेक्स दिलेला आहे, बघा इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, INDEX, इंडेक्स म्हणजे अनुक्रमणिका, कोणत्याही पुस्तकाच्या सुरुवातीला ही अनुक्रमणिका असते, बघा तुम्ही पाहिली असेल, त्याला इंडेक्स म्हणतात। आता ह्या इंडेक्समध्ये काय दिले आहेत बघा, वेगवेगळी चिन्ह दिले आहेत आणि ती चिन्ह कशासाठी वापरलेली आहेत तिथे लिहिलेलं आहे। आता आपण जर हे चिन्ह आणि कशासाठी दिलेलं ते वाचलं तर आपोआप आपल्याला मॅप ऑफ गार्डन म्हणजे बगीचाचा नकाशा समजणार आहे। चला आपण लक्षात घ्यायला सुरुवात करूया। बघा हां, पहिला आहे सगळ्यात एक बाणाचं चिन्ह आहे, तो बाण खाली दाखवलेला आहे, बघा खाली असलेला बाण, त्याला नाव दिलं आहे एंट्रन्स, ENTRANCE, एंट्रन्स म्हणजे प्रवेश। आता हा मॅप ऑफ गार्डनमध्ये, बगीचाच्या नकाशामध्ये कुठे बाण दाखवला आहे बघा, शोधा बरं, दिसला तुम्हाला बाण? बघा वरच्या बाजूला आहे बघा बाण, हां। आता हा बाण दाखवला आहे याचा अर्थ बागेचा एंट्रन्स, बागेचं प्रवेशद्वार तिथे आहे। लक्षात आलं मुलांना? बघा आता इंडेक्समध्ये परत या बरं, आता इंडेक्समध्ये दुसरं चिन्ह आहे, एक मोठं वर्तुळ आहे निळ्या रंगाचं आणि त्याला नाव दिलेलं आहे फाउंटन, FOUNTAIN, फाउंटन म्हणजे काय? कारंजे। मॅप ऑफ गार्डनमध्ये बघा, नकाशामध्ये सगळ्यात मध्यभागी ते चिन्ह दाखवलेलं आहे, तर याचाच अर्थ काय, बगीचाच्या मध्यभागी फाउंटन आहे, फाउंटन म्हणजे काय? कारंजे आहे।
बरोबर की नाही? आता लक्षात येते की नाही हळूहळू मॅप कसा बघायचा तो? आता तिसरं चिन्ह बघा बरं तुम्ही इंडेक्समध्ये, छोटा गोल हिरव्या रंगाचा, बुशेश लिहिलं आहे, BUSHES, बुशेश म्हणजे झुडपं. आता नकाशामध्ये जर लक्ष दिलं तर बाजूबाजूला अशी बुशेश दिलेले आहेत बघा, गोल रंग हिरव्या रंगाचे गोल दिले आहेत, त्या ठिकाणी छोटी छोटी झुडपं लावलेली आहेत बागेमध्ये, याचा अर्थ लक्षात आलं. पुढे बघा इंडेक्समध्ये एक त्रिकोण आहे, ट्रँगल, आपण वर चिन्ह शिकलेली आहेत, ट्रँगल आहे ग्रीन कलरचा, तर त्याला ट्रीज असं म्हटलेलं आहे, झाडं. तर ही झाडं चौफेर आहेत बघा, मॅप ऑफ गार्डनमध्ये चौफेर झाडं दिसतात तुम्हाला असे ट्रँगल, याचा अर्थ त्या गार्डनच्या चौफेर झाडं लावलेली आहेत, लक्षात येते? पुढे बघा ट्रीजच्या खालीच कोणतं चिन्ह आहे बघा, व्ही आकाराचे तीन चिन्ह दिसतात, त्याला लॉन असं म्हटले, लॉन. लॉन म्हणजे असं छोटी छोटी गवत लावतात ना खाली, हिरवळ पसरलेली असते बगीच्यात, त्याला लॉन म्हणतात. तर बघा कुठे दिसते बघा नकाशामध्ये, दिसलं तुम्हाला? हां, ह्याला लॉन म्हणतात. तर ही हिरवळ पसरवलेली आहे गार्डनमध्ये. त्याच्या खाली बघा रेक्टेंगल दिलं आहे, उभा रेक्टेंगल आहे, त्याला स्लाइड्स असं नाव दिलं आहे. स्लाइड्स म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला? तुम्ही गार्डनमध्ये गेल्यात तिकडे घसरगुंडी पाहिले की नाही, खेळलात पण असतील, त्याला स्लाइड्स म्हणतात. तर बागेमध्ये कुठे दिसते बघा स्लाइड्स? दिसल्या पिवळ्या रंगाच्या स्लाइड्स, हो की नाही? हां बघा, या पिवळ्या रंगाच्या स्लाइड्स आहेत. त्याच्या खाली आहे स्विंग्स, मोठा यू जो आहे त्याला स्विंग्स म्हणतात, म्हणजे काय? झोपाळे आहेत. बघा नकाशामध्ये झोपाळे कुठे कुठे आहेत, दिसले तुम्हाला नकाशामध्ये? यू आकाराचे हे झोपाळे आहेत. बरं, पुन्हा या इंडेक्समध्ये मोठा चौकोन आहे बघा गुलाबी रंगाचा, त्याला नाव दिलं आहे कॅन्टीन. तुला ना कॅन्टीनचा उपयोग काय होतो? जिथे आपल्याला खाऊ मिळतो, खायला मिळतं की नाही आपण विकत घेतो, त्याला कॅन्टीन म्हणतात. आता हे कॅन्टीन बगीच्यामध्ये कुठे आहे बघा, एकदम कोपऱ्यामध्ये खाली, दिसलं तुम्हाला? हां, या कॅन्टीनला आपण उपहारगृहसुद्धा म्हणतो, बरोबर ना? हे कोपऱ्यामध्ये कॅन्टीन आहे. नेक्स्ट बघा गार्बेज बीन, काळ्या रंगाचा डॉट आहे, बरोबर, पॉइंट ज्याला आपण म्हणतो ते. गार्बेज बीन म्हणजे काय हो? गार्बेज बीन म्हणजे कचरा कुंडी. गार्डनमध्ये कचरा कुंडी दिसली एकदम दोन ठिकाणी, खाली दोन कोपऱ्यामध्ये आहे गार्बेज बीन, दोन्ही कोपऱ्यामध्ये गार्बेज बीन ठेवलेली आहे. त्याच्यानंतर गार्बेज बीनच्या खाली आहे टॉयलेट्स, म्हणजे आपण ज्याला वॉशरूम म्हणतो, प्रसादनगृह म्हणतो, बरोबर. हा असा चौकोन कोणत्या रंगाचा चौकोन आहे? व्हायलेट कलरचा आहे, बरोबर ना? दिसला तुम्हाला? कॅन्टीनच्या वर आहे बघा, ते टॉयलेट्स आहे, बरोबर. त्याच्यानंतर स्टार बघा, स्टार इंडेक्समध्ये स्टारचं चिन्ह दिलं आहे, त्याला रॉकेट म्हटलेलं आहे. तर रॉकेट म्हणजे काय? तर एका रॉकेटची प्रतिकृती, मॉडेल, नमुना त्या गार्डनमध्ये ठेवलं आहे. कुठे ठेवलं आहे दिसतं का तुम्हाला? बघा बरं, त्या हिरवळीवर लॉनवर ठेवलेलं आहे, बरोबर. ते रॉकेटची म्हणजे मुलं येतात, पाहतात ते रॉकेटची प्रतिकृती. त्याच्यानंतर खाली आहे बॅनियन ट्री अँड प्लॅटफॉर्म. बॅनियन ट्री अँड प्लॅटफॉर्म म्हणजे काय? वडाचं झाड आणि प्लॅटफॉर्म म्हणजे त्याच्याभोवती बांधलेला पार, बरोबर. आता असं कुठे दिसतं आहे बघा तुम्ही? वरच्या कोपऱ्यामध्ये दिसतं आहे बघा, दिसलं तुम्हाला? उजव्या कोपऱ्यामध्ये. तर हे वडाचं झाड आहे आणि प्लॅटफॉर्म म्हणजे त्याच्याभोवती बांधलेला पार आहे. आता सगळ्यात शेवटी बघा इंडेक्समध्ये आहे स्टॉल्स. स्टॉल्स म्हणजे काय? वेगवेगळ्या प्रकारची दुकानं, मग ती खेळण्याची असतील, खाऊची असतील, बरोबर. तसे स्टॉल्स कुठे दिसतात तुम्हाला? गार्डनच्या सगळ्यात वरच्या बाजूला असे स्टॉल दिसतात, गुलाबी रंगाचे अर्धगोल आहेत, हाफ सर्कल ज्याला आपण म्हणू शकतो, बरोबर. तर आता हे जर तुम्ही इंडेक्स पाहिलं, इंडेक्सची नावे पाहिल्यावर हा मॅप ऑफ गार्डन तुमच्या पूर्णपणे लक्षात आला असेल, हो की नाही? आता तुम्हाला कळलं असेल की हा नकाशा कसा वाचायचा, त्यासाठी इंडेक्स आवश्यक आहे. कारण काय माहिती आहे? इंडेक्सच्या चित्राप्रमाणे हे इथे
जे भरलेलं आपण चित्र त्यानुसार हा मॅप सुटसुटीत आणि छान वाटतो. जर आपण नावं लिहत गेलो असतं ना तर तो भरगच्च वाटला असता. तर त्यासाठीही चित्र आपण शेप्स ज्याला म्हणतो देऊ शकतो आणि त्याच्याप्रमाणे मॅप काढू शकतो. सोप्पा आहे मॅप काढायला वाचायला, बरोबर की नाही. आता त्याच्यावर आधारित प्रश्न तिसरा बघा खाली दिलेला आहे तुम्हाला. काय आहे तो वाचते बघा मी. नाऊ ड्रॉ मॅप्स ऑफ एनी टू ऑफ द फॉलोइंग युझिंग द शेप्स यू नो प्रिपेअर अँड इंडेक्स इन इंग्लिश. याचा अर्थ काय की तुम्हाला माहीत असलेले विविध आकार वापरून. आता इथे आकार दिले आहेत, वर आपण आकार पाहिले, त्याच्या व्यतिरिक्त अजूनही आकार तुम्ही वापरू शकतात आणि ते आकार वापरून खालीलपैकी कोणत्याही दोन गोष्टींचे नकाशे काढायचे. त्यासाठी इंग्रजीतून सूची ज्याला इंडेक्स म्हणतो आपण तयार करायची आहे. आता कोणतेही दोन म्हणजे कोणते बघा खाली लिहिलेले आहे. युअर क्लासरूम म्हणजे तुमचा वर्ग, युअर हाऊस तुमचं घर, युअर स्कूल तुमची शाळा, एनी गार्डन कोणतंही गार्डन किंवा बगीचा, आणि एनी टाऊन, टाऊन म्हणजे शहर छोटंसं एखादं असेल तर माहिती असलेलं, किंवा तुमचं स्वतःचं. तर ह्याच्यापैकी कुठल्याही दोघांचं आकार वापरून तुम्हाला नकाशा काढायचा आहे. आता त्याच्यासाठी एक नमुना म्हणून तुम्हाला एक मी नकाशा देत आहे. युअर क्लासरूम, आपल्या क्लासरूमचा नकाशा मी तुम्हाला एक दाखवत आहे. तर हा नीट अभ्यासा तुम्ही आणि त्याच्याप्रमाणे दुसरा नकाशा तुम्ही काढायचा प्रयत्न करा. ठीक आहे, बघा आता या नकाशामध्ये आपण युअर क्लासरूम म्हणजे आपला माय क्लासरूमचा नकाशा, मॅप ऑफ माय क्लासरूम असं तुम्ही नाव देऊ शकतात, म्हणजे माझ्या क्लासरूमचा नकाशा असं नाव आपण दिलेलं आहे. ठीक आहे, आता हा नकाशा आपण काढण्याच्या आधी, आधीच आपण काढू शकत नाही, त्याच्या आधी आपण नावं द्यायची, इंडेक्स ज्याला आपण सूची म्हणतो, बरोबर की नाही. तर ही इंडेक्समध्ये आपण काही चिन्ह घेतलेली आहेत. उदाहरणार्थ बाण घेतलं आहे, रेक्टँगल घेतलं आहे, दिसते तुम्हाला हे सगळं. तर ह्याला आपण वेगवेगळी नावं दिली आहेत. चला बघूया आपण काय काय नाव आहे. सगळ्यात पहिलं जो बाण दाखवलं आहे त्याला एंट्रन्स, म्हणजे आपल्या क्लासरूमचा एंट्रन्स आपल्याला दाखवता येईल. दुसरं आहे एक आडवा रेक्टँगल घेतलं आहे, रेक्टँगलला आपण ब्लॅकबोर्ड म्हणून नाव दिलेलं आहे. एम या चिन्हाला आपण चेअर नाव दिलं आहे. नंतर अजून एक हे चिन्ह आहे त्याला आपण टेबल नाव दिलेलं आहे. दोन रेक्टँगल एकत्र केलं आहे त्याला आपण बेंच नाव दिलं आहे. दोन वर्तुळांमध्ये एक लाईन आहे त्याला आपण ट्यूबलाईट नाव दिलं आहे. नंतर एक फॅनचं चिन्ह घेतलेलं आहे. नंतर एक आपण विंडोसाठी म्हणजे आपल्या वर्गात खिडक्या असतात त्याच्यासाठी एक वेगळं चिन्ह घेतलं आहे. आणि खाली सगळ्यात डस्टबिन घेतलं आहे. तर ही चिन्ह आपल्या वर्गात, वर्गात आपण आठवूया वर्ग कसा असतो आपला आणि वर्गात कुठे कुठे आहेत त्या गोष्टी, त्या आपण त्याप्रमाणे नकाशामध्ये भरायच्या आहेत. आता सगळ्यात नकाशाकडे लक्ष द्या बरं. हां, नकाशामध्ये सगळ्यात पहिलं आपण ब्लॅकबोर्डकडे लक्ष देऊया. ब्लॅकबोर्ड कुठे असणार बघा बरं. एंट्रन्स, एंट्रन्स बघू. ठीक आहे, आपण आधी एंट्रन्स म्हणजे आपल्या वर्गाचा प्रवेशद्वार, जिथे दार आहे तिकडे बघा. एंट्रन्सला आपण बाणाचं चिन्ह दिलं. त्या एंट्रन्सच्या सरळ पुढे गेल्यावर आपण ब्लॅकबोर्ड दाखवलं आहे. तिथे आपला ब्लॅकबोर्ड आहे. त्याच्या पुढे खुर्ची आहे टीचर्सची, चेअर आहे म्हणजे. त्याच्या पुढे टेबल आहे. हां, ह्या सगळ्यांच्या पुढे बेंचेस दिसत आहेत सगळे, बरोबर. या बेंचेसच्या म्हणजे वर ट्यूबलाईट्स लावलेले आहेत. आजूबाजूला फॅन्स लावलेले आहेत बघा. एका बाजूला खिडक्या विंडोज आहेत, त्याची चिन्ह आपण दिलेली आहे विंडोजची, दिसते सर्वांना. तर आणि कोपऱ्यामध्ये डस्टबिन दिलेलं आहे. तर आपल्या वर्गाचा नकाशा साधारण तुमच्या नजरेसमोर आलाच असेल, असं असा आपला वर्ग आहे, बरोबर की नाही. किती सोपा नकाशा आहे हा काढायला. तर अशा प्रकारचं इंडेक्स वापरून तुम्हाला वेगवेगळ्या शेप्स वापरून नकाशा काढायचा आहे. कितीतरी सोपा आहे नकाशा काढायला. आता हा मॅप ऑफ माय क्लासरूम हा तुम्हाला एक नमुना दाखल मी दिलेला आहे, हा सुद्धा तुम्ही काढा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला माय हाऊस, युअर स्कूल, एनी गार्डन किंवा एनी टाऊन ह्याच्यापैकी एक तुम्हाला काढायचं आहे. सुंदर आणि छान नकाशे काढा, स्पेलिंग पाठ करा,
की आपोआप तुम्हाला हे नकाशे येणार आहेत काढता, त्यांचे इंडेक्स लिहिता येणार आहे. ठीक आहे, तुम्ही एक नकाशा काढा आणि मला दाखवा. ठीक आहे, धन्यवाद.